पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने नागपूरकरांची झोपच नव्हे तर होशही उडून दिले डोळा उघडण्याच्या आधीच पाणी रोडवरच नव्हे तर लोकांच्या घरात शिरलं होतं विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा अठरा ते एकवीस तारखेपर्यंत रेड अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे शनिवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून काही तासाच्या पावसाने नागपूरकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे सकाळपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे हे बघता नागपूर प्रशासनातर्फे सर्व शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अनेक सखल भागात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे मुसळधार पावसाचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे पावसामुळे विमान सेवा रद्द करण्यात आली आहे पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही भागात झाडांच्या फांद्या वीज यंत्रणेवर पडल्या तर काही भागात वीज यंत्रणेत तांत्रिक दोष आला त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरू बंद होत असल्याचे चित्र होते महावितरणाच्या बेसा परिसरातील सुदगिरणी उपकेंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरले त्यामुळे बेसा केंद्रातील तेहतीस के व्हीचा वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे येथील अनेक भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रोड अंडरपासेसमध्ये पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी वाहन फसल्याचं देखील दिसून आलं त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक कोळंबली होती मात्र मुलांना सुटी मिळाल्याने मुलांनी पावसाचा सुखद आनंद घेतल्याचं देखील बघायला मिळालं